आणि यानंतर आपण थेट जाऊयात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत. भ्रष्टाचार गद्दार आंदोलनजीवी हे कोणते शब्द घ्यावेत म्हणजे एक प्रकारे संसदेमध्ये बोलण्यावरच बंदी आणलेली आहे. प्रखर बोलण्यावर, प्रखर. बाकी गुळगुळीत गुळगुळीत बोला तुम्ही, पण प्रखर आणि परखर बोलण्यासाठी त्या शब्दांचा वापर करावा लागतो. मग हिंदी असेल, इंग्रजी असतील, त्या शब्दांवर अशा प्रकारे बंदी आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. पण संसदीय लोकशाहीवरती जबरदस्त असा हा हल्ला आहे. उद्या संध्याकाळी विरोधी पक्षाची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आलेली आहे. आम्ही सगळे त्यावर चर्चा करू. त्यानंतर संसदेच्या आवारामध्ये आतापर्यंत आपल्या भावनांचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी अनेक खासदार, अनेक पक्षांचे खासदार, भाजपचे सुद्धा पूर्वी बसत होते, आमच्याबरोबर बसत होते, आम्ही त्यांच्याबरोबर बसलो. संसदेच्या पायऱ्यावरती आम्ही आंदोलन करत होतो, गांधीजींच्या पुतळ्यापाशी आम्ही आंदोलन करत होतो अनेक विषयांवर. त्यावर सुद्धा बंदी टाकण्यात आली. ही भीती कसली आहे? लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सगळ्यात जास्त खतरा आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आहे, हे सरकार मतपेटीतून निवडून आलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही लोकांचे प्रतिनिधी जे परखड, स्पष्ट आणि कडक भाषेमध्ये जनतेचे आणि देशाचे प्रश्न मांडतात, भूमिका मांडतात, त्यांची अशी मुस्कटदाबी करणार असतात, तर या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल. आम्हाला तर पडेलच, पण जगाला पडेल. पण आणीबाणी असेल किंवा अन्य काही अशा प्रकारच्या घटना असतील, या देशाच्या जनतेनं अशा मुस्कटदाबीविरुद्ध सतत आवाज उठवला. नाही, ही परंपरा या देशाच्या लोकशाहीची, या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण जर म्हणत असू तर या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे आणि पंख कापण्याचे प्रयत्न हा प्रयोग आहे. यात जर यशस्वी झाले राज्यकर्ते तर पुढलं पाऊल टाकू शकतो. बघा, ही नावं तुम्ही घेऊ नका, यांना शिवसेनेतून काढण्यात आलेलं आहे. बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी, बेईमान नाही आणि आपल्या बेईमानीची कारणं देत असत. पण तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा, तुम्ही तुमचं स्वतंत्र संसार मांडा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी खरी शिवसेना आहे आणि राहील भविष्यात, त्या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही अजून का जगताय? नका जगू. तुम्ही स्वाभिमान तुम्हाला असेल, जर तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल सगळे, तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा शिवसेनेशिवाय आणि दाखवा लोकांना की आमचं किती स्थान जनतेमध्ये आहे, लोकांमध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. शिवसेनेचा गैरवापर करू नका. आणि ज्यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे असे अनेक लोक आहे की जे शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले, हे लक्षात घ्या. ज्यांना भाजपचा पुळका आलेला आहे अचानक, त्यातले अनेक लोक निवडणुकीत पराभूत झाले ते शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले. सर आपण म्हणता की यापैकी जे सोडून गेलेले आहे त्यापैकी एकही आमदार निवडून येणार नाही. मात्र एकनाथ शिंदे वारंवार म्हणतात, काहींनी की एक जरी आमदार पडला तर मी राजकारण सोडून देईल. ठीक आहे, नेत्याला असं, बंडखोरांच्या नेत्याला असं बोलावं लागतं आणि त्यांच्या तशा वक्तव्याविषयी आमचा काय आक्षेप नाही. पण शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय खळबळ माजले हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यावरून मी स्पष्ट सांगू शकतो की गेल्या 56 वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार झाले. त्यातले काही मोजके लोक नंतर उतरले, पण बहुसंख्य आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास सांगतो. आणि इतिहास बदलण्यात की ताकद या गटामध्ये नाही.
राजेंद्र गावित देखील आता शिंदे गटाला मला नावं घेण्याची गरज नाही सर. एकीकडे सेना आणि काँग्रेस बरोबर शिवसेना केली म्हणून हिंदुत्व विसरलं असं म्हटलं जातं विरोधकांकडून, तर दुसरीकडे आता औरंगाबादच्या जो नामांतराचा निर्णय घेतला तो बेकायदेशीर आहे असं आता सरकार, त्यांना काही करू, त्यामुळे सरकारच बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही, मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही, एक उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एक दुजे के लिए, हा नवीन सिनेमा राजकारणात एक दुजे के लिए सुरू आहे आणि एक दुजे के लिएचा शेवट काय झाला आहे आपल्याला माहिती आहे, तो चित्रपटाची कथा जरा समजून घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो एक दुजे के लिएचा जो सध्या सिनेमा सुरू आहे पडद्यावर, बरं का, त्याचा अंतसुद्धा त्याच पद्धतीनं होईल. राजकीय अंताविषयी बोलतो, या सगळ्यांनी राजकीय आत्महत्या केलेल्या आहे इतकंच मी सांगतो. धन्यवाद. स्वतःचं स्थान निर्माण करा असं संजय राऊत यांनी शिंदे गटाला सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.